आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुखाने जगू दे आमच्या श्रेयसला, त्याला त्रास देणं बंद कर, मुद्दा मी नाटक करणं बंद कर. अगं यशोधरा, किती बोलतीयस किती बोलतीयस, बात कर ना आता. अजून ती गुन्हेगार ठरलेली नाहीये. सगळ्या गोष्टींची शहानिशा व्हायची अद्याप. अजूनही ती या घरची सून आहे हे विसरू नकोस. एक मिनिट, आमच्या मुलाने सांगितलंय, त्यांनी जे काय पाहिलंय ते खरंय याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा आता कुठली वेगळी शहानिशा करायची गरज नाहीये. आई, आम्हाला खरंच कळत नाही तुम्ही हिच्या बाबतीत कन्सर्न आहात आणि आमच्या श्रेयसचं काय. हिच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गेलंय, आणखीन किती सहन करायचंय त्याने. बस आता नाही, आम्हाला एवढं कळलंय की ही मुलगी जोपर्यंत या घरात आहे आमचा श्रेयस ठीक होणार नाहीये. तेव्हा आता ही मुलगी या घरात राहू शकत नाही. तुम्ही दोघं किती म्हणाला तरी आता आम्ही बघतो ही इथे कशी राहते ते. चालती हो यशोधरा, तू काय तमाशा करतेस? कुठल्या प्रकारचे आरोप करतेस तिच्यावर? तुला तिच्याबद्दल काही प्रॉब्लेम वाटत असेल ना तर आपण सगळे शांतपणे बसून या विषयावर बोलूया ना. काय शांतपणे? आमच्या मुलाला जो त्रास होतोय तो शांतपणे सहन करायचा आम्ही. यशोधरा, ही कुठली पद्धत आहे वागायची आणि बोलायची? अगं तिला तिची बाजू मांडायची संधी तर दे. तिला आणखीन एक संधी देऊ. नवीन संधी दिलीस की आणखीन काहीतरी एक नाटक करेल. ते काही नाही, आमचं ठरलंय आता ही इथे राहणार नाही. आराध्या इज लिव्हिंग दिस हाऊस अँड इट्स डन. काय करते? निखिल, श्रेयस, श्रेयस का आलायस तू इथे? श्रेयस चलली इथून. सॉरी श्रेयस, खर तर मला इथे यायचंच नव्हतं पण मला यावं लागलं. मी तुझा गैरसमज दूर करायला आलोय. अरे श्रेयस, तुझा गैरसमज झालाय. आराध्या आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. माझं आणि आराध्याचं एकमेकांवर प्रेम नाहीये. ए, मला तुझं काही ऐकायचं नाही, तू निघ आधी बाहेर. श्रेयस, त्याला आधी काय सांगायचंय ते नीट ऐकून तरी घे. अरे त्याला काय बोलायचंय ते मला नाही ऐकून घ्यायचं. तू निघतोय का? श्रेयस. हे बघ श्रेयस, तुम्हाला मार बोल पण आज सगळं क्लिअर केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. अक्षयला सांग मी. श्रेयस, 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 तू हायपरून काही होणार नाही बेटा. तू तुझ्या रूम मध्ये चल, अक्षय त्याला घेऊन जा. कोणी कुठेही जाणार नाहीये. श्रेयस, तू तुझी बाजू मांडलीत पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे ना. तुझं काय उगाच आपलं? यशोधरा, तू गप्प बस. श्रेयस प्लीज प्लीज, मी काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐकून घे. अरे तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. मी आणि आराध्या फक्त मित्र आहोत, आमचं अफेअर वगैरे काही नाहीये. अरे मी तुझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवू? तुला विश्वास ठेवावा लागेल जर तुझ्या आराध्यावर खरंच प्रेम असेल तर. त्या दिवशी माझ्या डोळ्यांनी मी जे पाहिलं ते काय होतं त्याचं एक्सप्लेनेशन दे आधी.
अरे तेच मी तुला सांगतोय, तुला गैरसमज झाला होता, तुला जे वाटलं तसं काही नव्हतं. तसं काही नव्हतं, मग काय होतं ते? अरे ते चुकून 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 झालं होतं. ठीक आहे, मग तुझ्या मोबाईल वरून तिला आणि तिच्या मोबाईल वरून तुला जे मेसेजेस गेले होते त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? का ते पण चुकून झालं होतं, का माझा गैरसमज झालाय, का खोटं आहे ते सगळं? आत्ता जर यशोधरा मॅमचं नाव घेतलं आणि त्यांनीच हे सगळं केलं असं सांगितलं तर श्रेयसचा काय, कोणाचाच यावर विश्वास बसणार नाही. आणि मग ही बाई हात धुवून माझ्या मागे लागेल. अरे मला खरंच माहित नाही ते कसं झालं, ते मेसेज कसे एकमेकांना पाठवले गेले मला खरंच माहित नाही, कारण माझा मोबाईलच चोरीला गेला होता. अरे मला तर वाटतं कोणत्या तरी भलत्यात माणसाने ते मेसेज. अरे कोणी असं का करेल, तुझ्या मोबाईल वरून तिलाच मेसेज का केला काही सांगू नकोस. अरे बिलीव मी श्रेयस, खरंच माझा मोबाईल चोरीला गेला होता. चोरीला गेला होता मोबाईल? मग आत्ता तुझ्याकडे तुझा मोबाईल कसा आहे? अरे ते निखिल, आमचं नाव घेणार की काय तू? अरे तेच मला अजून कळलं नाहीये कसं झालं ते, पण मी जे बोलतोय त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे. अरे तो चोरीला गेलेला मोबाईल माझ्याच ऑफिसच्या टेबलवर मला पुन्हा दिसला. बघताय का मम्मा, याचा मोबाईल आपोआप कुठेतरी गेला आणि मग आपोआप परत ह्याच्याकडे आला. तुझ्या मोबाईलला काय पाय फुटले का रे? मला माहितीये तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये, पण जे खरं आहे तेच मी सांगतोय. आणि मला असं वाटतं या सगळ्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे. कसली कॉन्स्पिरसी? तुमच्या जे चाललं होतं ना ते अचानक समोर आलं म्हणून काहीतरी कारण सांगतोयस. अरे आमच्यात तसं काही नाहीये. आणि आराध्याचं माझ्यावर प्रेम असतं तर तिने तुझ्याशी लग्न करायला नकार दिला असता. अरे झाली असेल पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. भाऊजी, तुमच्यापेक्षा जास्त पैसे डॅडकडे आहेत. तुमच्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे त्याहून जास्त प्रॉपर्टी ताईच्या नावावर आहे. मग ती असं का करेल ना? अगदी बरोबर आहे. प्लीज श्रेयस, तुझ्या डोक्यात ना संशयाचं भूत एवढं शिरलंय ना की तुला वास्तवाचं भानच नाहीये. आराध्या त्यांच्या स्वतःच्या वडिलोपार्जित बिझनेस मध्ये सेटल्ड आहे. आपल्यापेक्षा श्रीमंत लोक आहेत ते. मला तरी असं वाटत नाही की पैशासाठी ती तुझ्याशी लग्न करेल. ठीक आहे, तुम्ही सगळे जे काही म्हणताय ना मी सगळं मान्य करतो, मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की या माणसाच्या घरी मी याला आणि आराध्याला पाहिलं ते काय होतं? तो फक्त एक योगायोग होता. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आत्ता जसं घडलं तसं त्या दिवशीही घडलं होतं. माझा तोल गेला आणि निखिलने जस्ट मला सांभाळलं, दॅट्स इट. अरे बाळा, दरवेळी डोळ्यांना जे दिसतं ते खरं असतंच असं नाही. आमची सगळ्यांची खात्री आहे आराध्या एक चांगली मुलगी आहे. तुझा काहीतरी गैरसमज झालाय रे. हे बघ श्रेयस, तो निखिल स्वतः तुझ्या समोर येऊन त्याने सत्य परिस्थिती सांगितली. त्याच्या मनात जर पाप असतं ना तो तुझ्या समोर येऊ शकला नसता. सगळं क्लिअर झालं ना? सगळे संशय जे तुझ्या मनात होते ते सगळे गेले ना? बरोबर बोलतो ना मी? नाही झालंय क्लिअर. हा संशय माझ्या मनातून जावा असं जर वाटत असेल तर मला एक ठोस पुरावा द्या. आणि जोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही.
पुरावा हवाय ना तुला? श्रेयस, आजवर तूच मला असं म्हणत आलायस. आराध्या, तुला खोटं बोलता येत नाही, कारण तुला माझ्या डोळ्यात सगळं दिसत, सगळं कळत. मग तूच माझ्या डोळ्यात बघ, तुला हवा असलेला पुरावा तुला मिळेल. विश्वास आपल्या मान्यावर असतो, जसा देव आपल्याला दिसत नाही, पण आपल्या चांगल्या वाईट वेळेत त्याच्या अस्तित्वाचा आपल्याला प्रत्यय येतो आणि म्हणूनच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तू तुझ्या मनाला विचार, तेही तुला हेच सांगेल की मी प्रामाणिक आहे, मी तुला फसवलं नाहीये, मी तुझ्याशी खोटं बोलले नाहीये. माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि विचार स्वतःला, तुझ्या डोळ्यांनी जे तू पाहिलं ते खरंय कि तुझं मन ज्याला ग्वाही देत आहे ते खरंय? मला नाही वाटत त्यापेक्षा जास्त एक्सप्लेनेशन मी तुला देऊ शकेन. थँक्यू सो मच निखिल, तू इथे आलास आणि सगळं खरं सांगितलं. जर कोणी तुला हे करण्यासाठी पैशांचं आमिष दिलं असेल आणि हे खोटं नाटक करायला सांगितलं असेल ना, तर त्या व्यक्तीचा आज पराभव झालाय आणि सत्याचा विजय झालाय. आणि मला खात्री आहे, श्रेयसला सुद्धा आज ना उद्या खरं काय ते कळेलच. पण तोपर्यंत तू कुठल्याही भीतीने घाबरून जाऊ नकोस, कारण सत्याला कशाचीही भीती नसते. आणि भविष्यात जर तुझं कोणी बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. आणि त्या व्यक्तीला एक्सपोज केल्याशिवाय सुद्धा मी राहणार नाही. थँक्स टू यू आराध्या, तुझ्यामुळे आज मी चुकीच्या मार्गाला जाता जाता थांबलो. इथून पुढे खऱ्याची साथ द्यायला मी कधीही घाबरणार नाही. आणि श्रेयस, माझ्यामुळे तुला तुझ्या फॅमिलीला खूप त्रास झाला, त्याबद्दल माफी मागून तर काही होणारच नाही, पण जमलंच तर मला माफ कर. आणि हो, आराध्याबद्दल तुझ्या मनात जे काही वाईट विचार असतील ते काढून टाक. सिरियसली, आराध्या पवित्र आहे आणि तिच्या कॅरेक्टरसाठी तुला माझ्या साक्षीची किंवा कोणत्याही आज्ञापरीक्षेची गरज नाहीये. टेक केअर, गेट वेल सून. वाह, काय ब्रिलियंट परफॉर्मन्स आहे तुझा आणि तुझ्या मित्राचा सुद्धा. तू स्वतः यात अडकतेस म्हटल्यावर कमाल डाव खेळलीस ग. ज्याच्यावर संशय त्याला साक्षीदार म्हणून उभा केलास, ब्रिलियंट, रिअली ब्रिलियंट. बट यू नो व्हॉट आराध्या, हे मोठमोठे डायलॉग मारून तू इतरांना मूर्ख बनवू शकतेस, आम्हाला नाही. श्रेयस, तुझ्या लक्षात येते का या दोघांचं प्लॅनिंग आहे? तिच्या लक्षात आलं होतं आपण हिला घराबाहेर काढणार, म्हणून तिने आधीच तिच्या मित्राला सांगितलं की तू घरी ये आणि हे सगळं बोल. एम आय राईट? तोंडाला जे येईल ते बोलतेस ग तू. तू निखिल इथं येऊन गेला, तू जे जे आरोप केला आराध्यावर ते पूर्णपणे चुकीचे होते, हे सगळं सिद्ध झालं, सगळं क्लिअर झालं ना. मग आता तू श्रेयसच्या मनात काय भरवतेस? हे बघ श्रेयस, तू ममाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. बाबा, श्रेयसला काय वाटतंय ते आता वाटू दे, तुम्ही प्लीज त्याला काही सांगू नका. श्रेयस, तुला सुद्धा असंच वाटतंय का कि मला अजूनही माझ्या प्रेमाची परीक्षा देण्याची गरज आहे?
ओके, कुठल्याही नात्याचा बेस विश्वास असतो, आणि आपला जर विश्वास नसेल ना तर माझा काही हक्क नाहीये की मी एक क्षणही या घरात राहीन. इशू चल. अग ताई, नाही, मी या घरात श्रेयसची बायको म्हणून आले होते, आणि त्याच्या नजरेत जर मी आता त्याची बायकोच नसेल तर मी कुठल्या हक्काने या घरात राहू. मला एक क्षण इथे थांबायचं नाहीये. बाळा काय मेडेपण आहे हा. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. हे बघा राधे, बाकी कुणाचाही विश्वास नसला ना तरी आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या घरात सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून तू आली होतीस. या घरात हक्काने राहायचं. बाकीच्या जे काही वाटायचं असेल ना ते वाटू दे, आपण त्याचा विचार करायचा नाही. बाबा प्लीज, तुम्ही मला थांबवू नका प्लीज. वहिनी अग प्लीज ऐकून घे, असा तडकाफडकी निर्णय नको घेऊस. श्रेयसची अवस्था बघ. नाही, या परिस्थितीत तू हे घर सोडून कुठेच जाणार नाहीये. प्लीज मला कोणी अडवू नका. ज्या नात्यात असा अविश्वास आहे त्या घरात मी कशी राहू मला सांगा ना. एक वेळ दुसरं काही असतं ना तर मी सहन केलं असतं, पण माझ्या नवऱ्याने जर माझ्या चारित्र्यावर असा संशय घेतलेला असताना मी जर या घरात राहिले तर माझ्या स्वाभिमानाचा अपमान होईल. इशू चल. हॅलो यशोधरा मॅडम. मिस्टर रत्नपारखी, तुम्ही? हो मीच. काय ना, बिझनेसच्या कामानिमित्त मी आउट ऑफ इंडिया होतो काही दिवस. मी इथे आल्यानंतर कळलं की बऱ्याच घडामोडी घडून गेल्यात, तेव्हा म्हणलं प्रत्यक्ष जाऊन भेटूया आणि बोलूया. एनीवेज, श्रेयस तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल कळलं. आय होप यू आर फाईन. बरा आहेस ना? एनिवेज श्रेयस, तू आराध्यावरती नाराज आहेस मला माहिती, आणि अर्थातच मला त्याचं कारणही माहिती. पण टेंडरच्या बाबतीत जे काही घडलं त्यात आराध्याची काहीही चूक नाहीये. चूक आहे ती फक्त माझ्या ऑफिसमधल्या एका माणसाची. म्हणजे? म्हणजे याचा अर्थ असा की माझ्याच ऑफिसमधल्या एका माणसानी अगदी क्षुल्लक रकमेसाठी, यु नो व्हॉट आय मीन टू से, काय बिझनेसमध्ये रिस्क असतातच ऑफकोर्स, पण बिझनेसपेक्षा मला माझी फॅमिली जास्त महत्वाची आहे. त्यामुळे मी इथे जेव्हा परत आलो ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा छडा लावला आणि त्या माणसाला ताबडतोब ऑफिसमधनं हाकलून लावलं. एक नाटक संपलं, दुसरा परफॉर्मन्स सुरू. यशोधरा आई, एक मिनिट. आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. मिस्टर रत्नपारखी, आम्हाला कळत नाही म्हणजे तुम्हाला आजच इथे यावंसं का वाटलं? श्रेयस, आय एम शुअर तुलाही कळतंय की हे सगळं खूप वेल प्लॅन्ड आहे, नाही का? मी आत्ताच तुमच्या लेकीचा मित्र येऊन गेला, तिच्या चारित्र्याबद्दल, तिच्या पावित्र्याबद्दल. सॉरी, आता काय आहे, सगळेच आराध्याबद्दल इतके जडजड शब्द वापरतायत की
की आम्हालाही वापरावे लागत आहेत. नाही आत्ताच सगळं क्लॅरिफिकेशन तिच्या मित्रांनी दिलंय, आता तुम्ही आलेले आहात. सगळं खूप प्लॅन्ड आहे असं नाही का वाटत? कमाल आहे श्रेयस, तुझ्या लक्षात येत आहे ना? सगळ्यांना आजचाच मुहूर्त मिळालाय आराध्याला वाचवण्यासाठी. काय ना यशोधरा मॅडम, तुम्हाला हे असं वाटणं अगदीच स्वाभाविक आहे हो, पण श्रेयस हे खरं आहे, कारण आराध्यावरती कारण नसताना नको ते आरोप होत आहेत. अरे आराध्या अशी नाहीये मुलगी, तिचा बाप म्हणून मी तिची गॅरंटी देतो. नाही बघ श्रेयस, तुझा माझ्यावरतीही विश्वास नसेलही कदाचित, पण मग तो एम्प्लॉई तुझ्या समोर आणून उभा करतो ना, मग होऊन जाऊ देत ना खरं काय खोटं काय ते. आपल्या दोन घराण्यांमधला तणाव वाढावा हा प्रयत्न जाणून बुजून कोणतरी करत आहे. आपल्याला विरोधक अनेकच आहेत, पण आपला हा बिझनेस अलायन्स त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने मात्र खूप त्रासदायक ठरतोय हे खरं. तुझा जो गैरसमज झालाय ना तो पहिल्या डोक्यातनं काढून टाक.